अक्षरा हो काळजी करू नका हो. आम्ही लय पुण्यवान आहे. समद नीट वाणार बघा. आमच्या नातवाला हा मला भेटेल एवढी घाई आहे ना. आता लग्न येतो का नाही बघा तुम्ही. काय काळजी करू नका. काळजी तसं नाही माझ्या ना. थोडी तरी काळजी वाटणार. पेशंटची केस फाईल लागेल. पेशंटची केस फाईल लागेल. पेशंटची केस फाईल लागेल. आहे ना. कुठे घरी आहे. घरी मग ते घरी काय ठेवलीस अगं. इकडे घेऊन नाही का यायचं हॉस्पिटलमध्ये. केस फाईल घरी ठेवलीस तू. मरत काय आमच्यावर. तुमची बायको डर काय मारायला लागलं. तिला आणायचं का. फाईल आणायची. डॉक्टर एक काम करतो. मी मागवतो. मी घेऊन येतो फाईल. ठीक आहे जरा लवकर मागव. हो नको जाऊ माते. आता तू जाणार कधी येणार कधी. खूप वेळ झाले. काम करतो रोहित ना इथे हॉस्पिटलला यायला निघालाय. तो ऑन द वे असेल. एक काम करतो त्याला सांगतो तू अशील ना तिकडनं परत घरी जा आणि फाईल घेऊन ये. हॅलो हॅलो रोहित. हां अक्षय तू कुठपर्यंत पोहोचलायस. प्लीज एक काम करतोस का परत घरी जातोस का. हां अरे काय आहे माते ना केस फाईल विसरली आहे आणि त्याची जरा प्लीज घेऊन येतोस का. हां हां प्लीज प्लीज. हां कुठे आहे ना. हां कुठे घरी 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 आहे. कळलं पुढे कुठे. आमची खोली आहे ना कपाटात. मातेची जी खोली आहे ना त्या कपाटात आहे फाईल. कपाट म्हणजे ते आमचं साड्यांचं कपाट आहे ना. साड्या आहेत ना. साड्यांचं जे कपाट आहे ना त्याच्यात त्या साड्या अडकवलेल्या आहेत ना त्याच्या मागे. हो त्याच्या मागे कसं ठेवणार. हँगरला अडकवलं आहेत ना त्याच्या मागे. नाही त्याच्या खाली फोल्डिंग मारलेल्या साड्या. त्या कपाटात फोल्डिंग मारलेल्या ज्या साड्या आहेत ना त्याच्या मागे. नाही त्याच्या मागे नाही हो. त्या साड्यांच्या खाली ना तिथे चादरी उशाशा लावून ठेवलेल्या आहेत. चादरी उशाशा लावून ठेवलेल्या आहेत त्याच्या मागे. मागे नाही हो. त्या चादरी उशाच्या खाली अशी पांढरी उशी आहे बघा. पांढरी उशी आहे. त्याच्या खाली आहे. त्याच्या खाली आहे. त्याच्या खाली फाईल आहे. रोहित प्लीज लवकर घेऊन ये. चावी ना. कपाटाची चावी कुठे. आहेत आहेच माझ्याकडे. नाही याच आहेतच. शेपटीवाल्या घरातच आहेत. म्हणजे त्या उशी खाली आहे. उशी खाली. कपाटातल्या उशी खाली नाही. बिछाण्यावरती उशी आहे ना. आम्ही बिछाण्यावरची जी उशी आहे ना त्याच्या खाली चाव्या आहेत. त्या चाव्या घे. कपाट उघड आणि फाईल घेऊन लवकर पोच रोहित. हां ओके प्लीज लवकर पोच. बाय. जा बापू. आम्हाला वाटलं तू हुशार आहे. किती समजायला लागतात आमच. उशी खाली किल्ल्या. सॉलिड आहे बाई. हा भरपूर पैसा लपवला असणार या बाईने. गौरवच्या नावाचं एनवलप मधुराच्या खाण्यात असायला हवं. सासूबाईंच्या खाण्यात कसं काय. ऑडिओ कॅसेट काय असेल याच्यात. जावई बापून फाईल गावली असेल ना. विचारत. हा फोन कर. उशीच्या खाली ठेवली. पांढऱ्या रंगाची उशी आहे. डॉक्टर काय झालं. हा डॉक्टर हे बघा पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. सिझेरियन करावं लागणार आहे.
त्यांचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे, ओ निगेटिव्ह, त्यामुळे तो बाहेरून अरेंज करावा लागेल. पण हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये नाही आहे का? सॉरी, आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. मी पूर्ण चौकशी करूनच तुम्हाला सांगतोय. ठीक आहे ठीक आहे, आम्ही मॅनेज करतो. ठीक आहे, लवकर अरेंज करा. घातला का अनिता आणि गोंधळ? हा नाही ग माते, गोंधळ वगैरे काही घातलेला नाही आहे. काय ना की अनिताचा रक्तगट जो आहे ना तो खूप वेगळा आहे. हॉस्पिटलमध्ये तो अवेलेबल नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या ब्लड बँकमधनं तो आणावं लागेल रक्त. कळलं का? ठीक आहे, पण म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही आहे का? हा आमचं रक्त आठवून यांना अजून रक्त पाहिजे. आम्ही दिलं असतं तसं, पर रोहित काय झालं फाईलचं? ओके ओके ठीक आहे, बरं ऐकून घे. इथे थोडी कॉम्प्लिकेशन्स वाढली आहेत. म्हणजे इथल्या ब्लड बँकमध्ये अनिताचं ब्लड ग्रुप अवेलेबल नाही आहे. नाही नाही, डोंट वरी, मी काय करते बाकीच्या ब्लड बँक्स पण चेक करते, आणि शिवाय आरेकरांना जरा सांगून ठेवते आपल्या इथे कोणी आहे का म्हणून. हां, पण तू लवकर ये ना. चल बाय. अरे खरं एक काम करा ना जरा प्लीज, आपल्या इथे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपचं कोणी आहे का चेक करा ना, अर्जंट आहे. आणि कोणी असेल तर लगेच मला कळवाल. ठीक आहे, अच्छा. जावडेकर आपलं काम नेहमीच चोख करतो. आता तुम्ही तुमचं काम चोख करा आणि वेळेत आम्हाला पैसे द्या. भूषणराव घाबरू नका, आम्ही गौरव अभ्यंकरच्या नावाची सुपारी तुम्हाला दिली आहे. काम फक्त झालंय, त्याचा मोबदला तुम्हाला मिळणारच. काळजी कशी पाय करता? फक्त एक काम करा, तुमचं जे तोंड आहे ना ते जरा बंद ठेवा. काय? ठीक आहे. यात जे काही म्हटलंय ते खरं असेल तर गौरवचा खून कामिनीबाईंनी केलाय. मधुराला सांगू हे? नाही, नको, तिला सहनच नाही होणार. पण मग करायचं काय? हे प्रकरण आता अर्धवट नाही सोडता येणार. विशाल, विशालला हाताशी घेतो. काळजी करू नका, नवीन जीव जन्माला येणार आहे, थोडीशी पळापळ करावीच लागणार ना, सगळं नीट होईल. ब्लडची अरेंजमेंट झाली आहे का? आम्ही सांगितलंय बऱ्याच जणांना, चालू आहे, शोध चालू आहे. हे बघा, या केसमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यातच तुमचा आणि तुमच्या पत्नीचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. तुमचा आहे ओ पॉझिटिव्ह आणि त्यांचा आहे ओ निगेटिव्ह, त्यामुळेच अजून काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाले आहेत. आम्ही आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवू शकतो. काय डॉक्टर, आईला वाचवा.
हे बघा, आम्ही दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्यक्ष ऑपरेशन टेबलवर काय होईल ते आताच काही सांगता येणार नाही. हे बघा मिस्टर अक्षय अभ्यंकर, तसं तुम्हाला लिहून द्यावं लागेल. ठीक आहे, प्लीज कम विथ मी. अय्यो, तुम्ही कुठे होता तेवढा वेळ? आत्ताच डॉक्टर येऊन गेले. त्याने सांगितलं की कॉम्प्लिकेशन्स अजूनच वाढली आहेत. कदाचित आई आणि बाळापैकी कोणाला तरी एकालाच वाचवता येईल. मग बाळाला वाचवायचं ना. काय तरी चुकीचं बोलले बघा मी. मला असं म्हणायचं आधी सुनबाईनं वाचवा आणि मग लगोलग बाळाला पण वाचवा, नाही का? अरे देवा माझ्या, मंदिर म्या देवा पुढे जरा नवसच बोलून येते बघा. माझ्या सुनेला, माझ्या पोरीला समजा ना वाचव रे बाबा. काय हॅलो विशाल, मी रोहित बोलतो. कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगा झालाय. पण डॉक्टर अनिता, आम्ही त्यांना वाचवलंय, पण कंडिशन जरा नाजूक आहे. अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय त्यांना. तुम्ही त्यांना पाहू शकता, पण त्या ग्लानीत आहेत अजून. थँक यू सो मच. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. अक्षय भाऊजी, काळजी करू नका. अनिता सुद्धा लवकरात लवकर बरी होईल. तुम्ही भेटून या ना तिला. मी अनिताला भेटून येतो. हां, I'm sorry. माझ्यामुळे तुला खूप 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 त्रास सहन करायला लागला ना. तुला माहिती आहे, आपलं बाळ या जगात आलं सुद्धा जाणू तू अजून डोळे नाही उघडलेस. डोळे उघड ना जाणू. मला म्हण ना, हे चिकने काय करत आहे?
मैं एकदम मस्त है बोल ना। तुला मी अजून आपल्या बाळाला बघितलं पण नाहीये, आणि जर का तुला काय झालं ना तर मी आयुष्यभर त्याचं तोंड बघणार आयुष्य पण। चालेल तुला, चालेल तुला, नाही ना अजनू नाही चालणार ना, प्लीज डोळे उघड ना। त्याला आपण मोठ कस करायचं, त्याला शिकवायचं काय, कोणी शिकवायचं, आपल्याला सगळं ठरवायचं आहे ना, आपलं ठरलं होतं की नाही। तू माझ्यासारखा बुद्धू आहे, तुझ्यासारखा क्यूट आहे, ते बघायला उठ ना जानू। आणखीन एखादी मैत्रीण कोणी माहितीये तुला, आठवते? नाही असं आता कोणीच नाहीये, ती ज्यांना ओळखते ज्यांना ती माहिती असे सगळे झालेत। कुठे शोधायचं आता हिला, कुठे जायचं आपण? आपण आता घरीच जाऊया। घरी मानसी समोर असं हात हलवत जाऊन तिला सांगायचं काय, आम्हाला जुई नाही सापडली म्हणून? एकतर मानसीला मी नको आहे, पण आज ती आतुरतेने वाट बघत असेल माझी। नाही मानस, माझ्यात एवढं धाडस नाही की तिच्या समोर जाऊन सांगायचं की जुई सापडली नाही। ओ गॉड, आय एम सो हेल्पलेस। ती मिळावी ही इच्छा तर आहेच, पण आता ती जिथे कुठे असेल तिथं सुखरूप असू दे बास। एवढी लहान आहे ती, तिला काही सापडेल, सापडेल आपल्याला जुई मानस। चल शोधू कुठे तरी। देवा, आज मी तुझ्यासमोर माझ्या अनिताच्या प्राणाची भीक मागण्याकरता उभा आहे। तू माझ्या अनिताला आई होण्याचं भाग्य दिलंस, पण माझ्या आयुष्यातला एकच एक आधार मात्र हिरावून घेऊ नकोस। अनिताशिवाय मी नाही जगू शकणार, या जगात मला सांभाळून घेणारी तीच एकमेव आहे। माझी अनिता सुखरूप राहू दे देवा, माझी अनिता सुखरूप राहू दे।